भक्तसंत काही दुखत ज्ञानेश्वर महाराजाकडे गेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना विचारलं की देवाची पूजा कशी करावी हे आम्हाला समजून सांगा. काही लोक म्हणतात की देवाला फुलं आवडतात, काही लोक म्हणतात देवाला काही नारळ आवडतात, काही लोक म्हणतात पोपळा बकरा आवडतो देवाला. नेमकं आमचं कन्फ्युजन मिळालं तर पूजा कशी करावी हे समजून सांगा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं की ईश्वर सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी आहे, ईश्वराला जर प्रसन्न करायचं असेल तुम्हाला नेमून दिलं जे तुमचं काम आहे ते व्यवस्थित केलं की पूजा करायची काही गरज नाही. ती सर्वात मोठी पूजा आहे. आपण ज्या पेशातले आपण आपले नेमून दिले जर कामं केली की नाही तर दुसरी ईश्वर भक्ती करायचं काही काम नाही. या तत्वाने आम्ही वागलो आतापर्यंत आणि वागत राहील. आणि सर्व प्रत्येकानं ही गोष्ट घेतली पाहिजे की आपलं काम कोणचं आहे. विद्यार्थ्यांना जर अभ्यास केला नाही तो देवळात जाऊन पूजा करत बसला तो नापास होईल, कारण तो त्याचा स्वकर्म चुकला. स्वकर्म जो चुकला की नाही तो सुखी कधी होऊ शकत नाही. जर तुम्हाला जर सुखी व्हायचं असलं आपली नेमून दिलेलं काम वायरमनचं काम करावं, इंजिनियर इंजिनिअरचं काम करावं, शिक्षकांना त्याचं काम करावं, डॉक्टरनं त्याचं काम करावं, वकिलांनी त्याचं काम करावं, जे नेमून दिलेलं काम आपण आपलं करायला पाहिजे त्याच्यातच माणूस सुखी होते. तर इथं म्हणजे बापून माझी खूप स्तुती केली कारण ते माझे मित्र आहेत. मित्र चांगलंच सांगेल, जास्तच सांगतात हा गीतभर. तर तसं 2006 मी ज्यावेळेस इथं आलो होतो तर तिथं माझे त्यातले मित्र आहेत. बापू माझे मित्र आहेत, सागर चोपडे हा मित्र आहे, हसन हवालदार मित्र आहे, सचिन भारती, रवींद्र काळे, तो धनंजय भट होता तर तो इथं नाही, जायले पाटील तो इथं नाही. तर हे माझ्या मित्रापैकी होते. तर हे मित्र माझ्याबद्दल दोन शब्द जास्त सांगतील. त्यावेळेस सागर आणि मी म्हणजे फार पावसात एनर्जी ऑडिट होतो. एनर्जी ऑडिट हा विषय फोन मी हँडल करायचो. अर्बनमधल्या प्रत्येक ट्रान्सफॉर्मरले मीटर लावले होते. आम्ही रात्री बेरात्री बुलढाण्याला जायचो. आय टी सेंटर होते, तिथून रात्री 10 वाजता परत यायचो. मोटरसायकल आम्ही दोघं जण असायचो. नंतर MRI मीटर आलं नवीन, MRIचे रिडिंग अबाउट NTHP घ्यायचो. हसन मलकापूरले माझ्यासोबत असा रात्री बेरात्री 10 वाजता रात्री आमची गाडी पंक्चर झाली होती. हसनला आम्ही लोटर आणली होती बऱ्याच दूरपर्यंत. सचिन सोबत अशाचा, हा रवी पाडी आपण सोबत अशाचा, म्हणजे ह्या लोकांना खूप जीव लावला. हे माझे मित्र होते. आलेल्या कधी इथं काम करत नाही मित्र राहिले, पण त्याने मैत्री आमची आपल्या कामात कधी आडवी येऊन गेली नाही. सागरला प्रॉब्लेम आला, सागरला सांगितलं नियमात जे असेल ते म्हणजे दोस्तांना आपलं घरी. हसनचंही तसं होतं, सचिनचंही तसं होतं की बा म्हणजे अधिकारी आहे म्हणजे काय ऑफिशियली आपले काम आपल्याला करायचेच आहे, पण मैत्री आहे ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर आपली मैत्री राहील. तर कशा असतं रिस्ट्रिक्शन असतात अधिकाऱ्याने, त्याने त्याच्या खुर्चीवर बसून त्यांनी जे काम करायचं ते त्यांना केलंच पाहिजे. आणि पर्सनल जे संबंध असतात ते पर्सनल संबंध त्यांना मेंटेन करायला पाहिजे. कसरत असते, पण जो दोन्ही याच्यात करते तो खरा माणूस असं मी समजतो. माणूस की त्यालाच म्हणतात. त्याच्यानंतर आमचे कर्मचारी होते, हा गणेश आहे, हा योगेश आहे, ज्ञानू आहे, याचे वडील माझ्यासोबत होते. तर हे त्या नात्यानं हे माझे मुलंच होते. तर याच्या काही चुका झाल्या तरी मी माझ्यापर्यंत जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या सोडवल्या. चुका मित्र चुका होतच असतात, चूक झाल्याशिवाय माणूस सुधारत नाही. पण एक वेळा चूक झालं तर डबल ते चूक झाली नाही पाहिजे, त्यासाठी आपण काटेकोरपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते पाळलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथून शहाणं झालं पाहिजे. एक वेळा चूक झाली अधिकारी माफ करेल, डबल डबल तेच जर झालं तर त्याच्यात मग काही मजा राहत नसते, म्हणजे त्याला माफी नसते, मग तिथं शिक्षा होते हे होते. माझे जे इंजिनियर स्टाफ आहे असा इंजिनियर स्टाफ तर म्हणजे कुठेच नाही, म्हणजे खूप आयडियल सर्व इंजिनियर आहेत. माझे हे कर्मचारी आहे खूपच आयडियल आहेत. कधी माझ्या कोण्या कर्मचाऱ्यांना मी फोन केला त्यांना कधी हेकेखोरपणानं कधी उत्तर दिलं नाही, कधी म्हणजे असा वाईट बोलला नाही. सांगितल्यानंतर साहेब मी काम करून घेतो. माझी अडचण अशी अशी आहे, आमचे इंजिनियर लोकांनी सांगितलं की गड्या हे आपल्याला करायचं आहे रे, तुमची अडचणी सांगा काय आहेत. अडचण असलं तर आपण त्याच्यावर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू, मग त्याच्यातून मार्ग काढायचो. आणि तन मन धनानं आमच्या सर्व अभियंत्यानं काम केलं. श्रीकांत दाते हा माझा मित्र आहे, कारण हा अप्रेंटिसले होता तेव्हापासून, म्हणजे आपणच्या ऑफिसमध्ये आज मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला. म्हणजे तरी मैत्रीचं जरी नातं असलं तरी आम्हाला अधिकारी म्हणून त्याच्या जसं वागा लागलं तसंच, म्हणजे बोलाचालही झाली का तू काम करत नाही, ट्रान्सफॉर्म बदलत नाही, पण तरी त्यानं ते ऐकून घेतलं. ब्राह्मणकर त्यावेळेस ओळखीचा नव्हता, पण तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्यासोबत काम करते. तर सर्व मला सर्वांनीच म्हणजे मदत केली. ऑपरेटर लोकांनी मदत केली, कर्मचाऱ्यांची तर खूपच मदत होती, आणि आमचं इंजिनियर जर स्टाफ आहे तर खरंच आयडियल स्टाफ आहे. मित्र जीवनात एक ठरवलं मी की वाईट आपण वाग्याचं मी कोणाशीच, म्हणजे मी ज्यावेळेस लागलो होतो माझा अधिकारी दत्तात्र गोसावी म्हणून होता तो खूप वाईट वागला माझ्याशी. एक डिवरे साहेब म्हणून होता तो पण खूप वाईट वागला. हे अधिकारी पहिले खूप वाईट वाटत वॉर्डची कर्मचाऱ्याशी वाईट वागत, पण मी ठरवलं की हे वाईट वागलं की नाही, पण आपण आपल्या कर्मचाऱ्याशी कधी वाईट वागायचंच नाही, सबॉर्डिनेटशी काहीच वागायचं नाही. तर तिथे तत्व पाळलं मी की बा आपला जो त्रास झाला तो आपल्या खालच्या कर्मचाऱ्याला झाला नाही पाहिजे, आणि आपणही जीवनात तसंच वागायला पाहिजे. मित्र समोरच्यानं देऊ द्या त्रास, आपण आपण चांगलं वागायला पाहिजे.
इथं आल्यानंतर नांदुऱ्यात 2006 आल्यानंतर माझा संबंध या नरेर बाबाच्या आश्रमाशी आला. इथं ते नरेर बाबा होते, मी जायचं म्हणून खूप लांब लांब उभं राहायचं. पण शेवटी शेवटी मरता मरता त्याने मला बोलावलं होतं. बोलावल्यानंतर त्यानं सांगितलं, साहेबा म्हणायचे म्हणते, साहेबा एक लक्षात ठेवा, विरोधकाचा तुम्ही विरोध नका करत, त्याचा सत्कार केला पाहिजे, त्याच्या गळ्यात हार टाकले पाहिजे. तर हे गोष्ट मी माझ्या जीवनात लक्षात ठेवली की विरोधकाचा विरोधच करायचा नाही, त्याचं त्याचं त्याला करू द्या. आपल्याला जर पटलं नाही त्याला हात जोडायचे हरू. म्हणजे असं काही तर तो पाळले पाहिजेत माणसांना राग पूर्ण सांगितलं की राग येतच असते, राग कोणाला येते, सर्वलेच राग येते. पण त्या रागातून मित्र मी असे प्रकरण खराब खराब झालेले पाहिले, कोणाचे खून झाले, कायमस्वरूपी नुकसान झाले रागाच्या भरात. काही काही आपल्या लाईनस्टाफचे रागाच्या भरात ॲक्सिडेंट झाले. मायनर गोष्ट होती शाळेतली की पेन पेनची गोष्ट होती. ऑपरेटरचा त्याने पेन घेतला होता, तर ऑपरेटर त्याने बोलला होता की काही पेनही आणता येत नाही त्या लाईनमध्ये परमिटसाठी. तर त्याच्या डोक्यात तोच विषय, त्या लाईनस्टाफच्या डोक्यात तो पेनाचा विषय झाला. ऑपरेटर बोलला आपल्याला, त्या पेनाचा विषय त्याच्या डोक्यात राहिला. तो त्या तंत्रितंत्रितच दुसऱ्याच लाईनवर चढून त्याचा ॲक्सिडेंट झाला. म्हणून आपल्याला आपला आपलं जे काम आहे की ते सोपं काम नाही मित्र. वावरातलं गवत काढायचं असलं तर आपल्याला कुठचे मजूर सांगता येतात, पण लाईनवरचं काम करायचं असलं आपल्याला कुठचे मजूर सांगता येत नाही. आपण जे जेवढे आउटसोर्सिंगचे जे आहे, तुम्ही जे आहे स्किल्ड वर्कर आहे, आपलं काम काही दुसऱ्याला जमत नाही. तर आपलं काम जे आहे हे मरणाच्या दारातलं काम आहे. हे मरण आपल्या समोर असते पण आपल्याला दिसत नसते. लाईन आपल्याला दिसत नाही चालू आहे की बंद आहे, पण तिथं जाऊन आपल्याला काम करावं लागते. तर तिथे लोकं कधी शांत पाहिजे. भांडणं सारीच्याच घरात असतात, वातावरण सारीच्याच घरात खराब झालेलं असते. तर ते घरातलं वातावरण आपण घरातच सोडलं पाहिजे आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर फ्रेशमध्ये आलं. अधिकारी वर्गाला एक माझी विनंती आहे की ऑफिसमध्ये आपल्या कर्मचारी सुरुवात सांगतात, कारण मी जसं वागलो जे रिझल्ट काढले ते सांग. ज्यावेळेस आपलं ऑफिस सुरू होते, ऑफिस सुरू झाल्यानंतर आपले कर्मचारी ऑफिसमध्ये आल्यानंतर ते म्हणजे खुशीनं कामं करायला कसं जातील, म्हणजे बोलायचं असलं तरी बोलायचं. तुम्ही त्यावेळेस नाही बोलायचं, संध्याकाळी ऑफिसवर बोलायचं आणि एकांतात बोलायचं. 10 लोक ग्राहकाच्या समोर तर आपल्या कर्मचाऱ्यांना कधी थांबणं नाही पाहिजे. तुम्हाला जर थांबायचं असेल त्याला काही चूक लक्षात आणून द्यायची असेल तर एकांतात त्याला बोला, तुमची कॅबिन असते त्याच्यात तुम्ही त्याला समजून सांगा. पण सकाळी सकाळी आपले कर्मचारी ऑफिसमध्ये आल्यानंतर सकाळी सकाळी बोलू नका. म्हणजे दिवस त्याचा खराब होणार. हां, भले आपल्याला माहीत असते त्याची चूक झाली, त्याला जाऊ दे त्याचं काम करू द्या, त्याला संध्याकाळी बोला, 3 वाजता बोला, तिथं त्याचं ते काळा समजून सांगा चांगल्या पद्धतीनं. दोन तीन वेळा समजून सांगा, नसेल चुकलं तर मग आपल्या कारवाईचे आहेत. आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर आपली बिकट परिस्थिती, कोरोनामध्ये खूप परिस्थिती बिकट झाली. तुम्हाला असं वाटत असेल की हे आपल्या अधिकारी विनाकारण त्रास देत आहे. मित्र तुम्हाला सांगतो, दररोज 9 वाजता विषय असते, कालही विषय होती, आजही विषय होती, ही विषय होती, सुरक्षा साहेबांची विषय होती. किती कठीण कठीण त्याच्यात आम्हाला बोलतात, तर एवढे आमचे अधिकारी तुम्हाला बोलत असतील, काहीच बोलत नाही. एवढं प्रेशर असते की सी सारखा म्हणजे दररोज 2-3 वेळा फोन करते. ते परिस्थिती आपल्याला सावरणं आहे, तुम्हाला आपल्याला सावरणं आहे. म्हणजे मग ठीक आहे, कामं सांगितल्यानंतर कामं सोडून द्यायचे असं नाही. आपल्या चॅनल जेवढं होईल तेवढं करायचं. म्हणजे वसुली तर करावं लागेल, वसुली जर झाली नाही तर आपली कंपनी चालणार नाही. आपलं आपलं पोट त्याच्यावर आपण त्याचं बिल खातो कधीचं, ते आपल्याला ठेवून आहे. आणि एवढी काही आपली परिस्थिती खराब आहे, ठीक आहे. म्हणजे मिल्ट्री सारखं नाही, तिथं जाऊन तर समजा तिथं मरण आहे. इथं आपल्या आपल्या ते नाही, आपण आपल्या घरी आपल्या बायकापोरासोबत आपल्याला राहायला भेटते. त्या लोकांना पोलीस लोकांना झालं, त्या लोकांना तर परिवार सोडून जावं लागते. त्याच्यापेक्षा आपण किती सुखी आहोत. कोरोना पिरियडमध्ये आपला कोणाचाच पगार बंद झाला नाही, सर्वले पगार घटत होता. आपण सुखी आहोत म्हणजे रिलायन्स कंपनीमध्ये 80,000 कामगार कमी करून आपले प्रत्येक कामगार कमी झाले. आणि तुम्हाला नको घाबरायचं काही काम नाही, कंपनी बंद नाही पडत. हा भले प्रायव्हेटायझेशन होईल पण आपल्यासारखे लोक भेटणार नाही तुम्हाला सांगून, कारण एवढ्या लोकांना काढून सांगतो. म्हणजे पर्याय नाही आपली. इथं प्रायव्हेटायझेशन झालं होतं, प्रायव्हेटवाला ढिगाणा करून चालला गेला, पण शेवटी आपल्या लोकांनाच करावं लागेल. तुम्ही जे आहे की तुम्ही स्किल्ड वर्कर आहे, फक्त काम करायचं, जमून दिलं काम करायला. अडचणी तर खूप आहेत, अडचणी असतातच, पण 100% अपेक्षा आम्ही कामाची करत नाही तुमच्याकडून. 100% आम्ही म्हणत नाही, आमच्याच्याने होत नाही, पण आपल्याकडे जेवढं काम होईल तेवढं आपण निश्चितच केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली कंपनी तऱ्याने दुसरा काही मार्ग नाही. विशेष म्हणजे आता हे आपल्या कर्मचाऱ्याबद्दल बोललो, एक आमचं मॉर्निंग ग्रुप होता, सर डॉक्टर सर, तर जीवनात माणसाला मैत्री पाहिजे. मैत्री मार्ग असते की निरस्त होत होती. प्रत्येकाने मित्र असावं, मित्र पाहिजेतच. 10 सकाळचा मॉर्निंग ग्रुप होता. 6 वर्ष या लोकांसोबत कसे निघून गेले हे माहिती आहे की आमचा खूप प्रेमाचा मित्र आजाला एक डॉक्टर राजेंद्र चौधरी, तो खूप जवळचा मित्र आहे माझा. पण असा आमचा मस्त ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये मध्ये 6 वर्ष कधीच माहीत पडले नाही. मी सकाळी फिरताना दररोज ग्रुपमध्ये म्हणायचो की माझी खूप इच्छा आहे सगळी या गावात राहायचं, कारण नांदुरगाव खूप चांगलं आहे राहायसाठी. हायवेवर आहे, सेंट्रल रेल्वेवर आहे, पाण्याची या गावात काही अडचण नाही, या गावात दंगे नाही, लोक खूप चांगले आहेत. तर वकील साहेबांनी माझा शब्द झेलला
गावंडे सर नेहमीच म्हणायचे की साहेब तुम्हाला आम्हाला गावातच ठेवणं आहे. तर महिनाभरात मी सहज वकील साहेबाकडे गेलो. वकील साहेब म्हणजे विश्वास आहे प्लॉट आहे आणि तुम्हाला घ्यावाच लागतील. आता काही हरकत नाही. आमचे वकील साहेब तर एवढं उधार आहे की ते पैशाचे काही त्याच्याकडे हे नसतं की तुम्ही फक्त हवं म्हणा साहेब कोणा हवं म्हणा तुमचं काम घाला. तर वकील साहेबामुळे तो माझा प्लॉट खरेदी झाला आणि खरंच भविष्यात नांदुऱ्यासाठी माझी ती जागा झाली. तर या खरंच ह्या हे जे झालं हे माझ्या ह्या मानवी ग्रुपच्या लोकांमुळे झालं आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादन झालं. मित्र माझी 12 वर्ष सर्विस या नांदुऱ्यात गावात झाली. तर माझा खरा खरा परिवार तुम्हीच आहे. ज्यावेळेस आपण नोकरी करायला जातो तर तिथं आपलं कोणी नसते जा पाच हे कोणी नसते. तिथं जे असतात तिथे लाईफ स्टाफ म्हणजे आपल्यासाठी तरी सांगतो लाईफ स्टाफात आपले सोयरे असतात त्याच्याशिवाय आपलं कोणी नसतं. पण आपल्या आपण आपल्यातलं आपण खूप चांगलं राहायला पाहिजे. आपल्या आपण आपल्याबद्दल जर भांडणं केले तर आपण सुट्टी होऊ शकत नाही पण दुसरे लोक त्याचा गैरफायदा घेतात. तर अशा पद्धतीनं आपण राहायला पाहिजे. ज्या मातीत आपण जिथं काम करायला गेलो त्या मातीशी आपण जर समोरात झालं तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. प्रामाणिकपणा सर्वेनं काम करावं निष्ठेनं काम करावं शक्यतोवर चांगलं बोलावं. ग्राहक येतात आपल्याकडे तर प्रेमाची त्याने वागणूक जर दिली तर अर्धे प्रॉब्लेम त्या गोष्टीमुळे सॉल्व्ह होतात. खरंच अडचणीत आपल्याला कामं करायचं रात्री बेरात्री कामं मी तर पहिलेच सांगितलं की आपण जे कामं करतो ते कामं काही सोपे नाही खरंच कठीण काम आहे. पण तरीही आपण शांततेनं जर आपण कामं केले तर आपल्याला त्याच्यातून सक्सेस भेटू शकते.